नमस्कार, मी हर्षाली. हॅलो 24 तास यांच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमामध्ये आपण विविध अर्थ, शिक्षण यांसारख्या विषयांवर चर्चा करत असतो. आणि आजचा आपला विषय आहे 10वी आणि 12वीनंतर सरकारी नोकरीच्या संधी. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्राध्यापक डॉक्टर सुरेश सोनावणे. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश सोनावणे हे गरुड झेप अकॅडमीचे संस्थापक आहेत. गरुड झेपच्या महाराष्ट्रभर छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नाशिक, पुणे या शहरात भव्य शाखा असून गरुड झेप अकॅडमीच्या माध्यमातून जवळपास 5000 पेक्षा जास्त विद्यार्थी आजपर्यंत या अकॅडमीच्या माध्यमातून सरकारी नोकरीला लागलेले आहेत. सध्या सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये गरुड झेपच्या 250+ विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं आहे. चला तर मग आता विषयाला सुरुवात करूयात. तर सुरेश सर, सगळ्यात माझा पहिला प्रश्न, सरकारी नोकरी म्हणजेच स्पर्धा परीक्षा असं जवळपास समीकरणच बनलेलं दिसत आहे, तर याबद्दल सुरुवातीला तुम्ही काय सांगाल? ज्या वेळेस एखादा विद्यार्थी सरकारी नोकरीची तयारी करतो किंवा त्याला सरकारी नोकरीपर्यंत जायचं असतं किंवा त्याच्या मनामध्ये एकच प्रश्न असतो की मी इथं पोहोचेल की नाही पोहोचेल आणि पोहोचण्यासाठीचे मार्ग काय, तर तो मार्ग तो शोधत असतो. विद्यार्थ्याला जर सरकारी नोकरी मिळवायची असेल तर नक्कीच एकच पर्याय आहे, तो म्हणजे सरकारी नोकरी मिळवण्यासाठी स्पर्धा परीक्षा करणं आणि स्पर्धा परीक्षेतून यश घेऊन सरकारी नोकरीपर्यंत पोहोचणं. हे फक्त 10वी आणि 12वी पास झालेले विद्यार्थी सहजरित्या पोहोचू शकतात आणि त्याच माध्यमातून त्यांना सरकारी नोकरी मिळू शकते. आणि सरकारी नोकरी मिळवण्यासाठी सर्वसाधारण वयाची मर्यादा किंवा शैक्षणिक पात्रता सर किमान किती असावी? ज्यावेळेस शैक्षणिक पात्रतेचा मुद्दा येतो तेव्हा जे 10वी झालेले विद्यार्थी असतात त्यांचं वय असतं 16 वर्ष. आणि 16 वर्षाचा विद्यार्थी जेव्हा 10वी उत्तीर्ण करतो किंवा पास होतो त्यानंतर त्याच्या सरकारी नोकरीचे खरेदारे त्या ठिकाणी सुरुवात होतात. आपल्याला माहित पाहिजे की ज्या वेळेस कमी वयातील सरकारी नोकरी कोणत्या, तर त्यामध्ये नेव्ही आणि एअरफोर्स येतं, ज्यामध्ये वयाच्या 16.5 वर्षापासून सरकारी नोकरीला सुरुवात होते आणि 18 पर्यंत 19 पर्यंत नेव्ही आणि एअरफोर्स मध्ये आपल्याला जाता येतं. जर आपण डिफेन्स साईडचा विचार केला, मला अधिकारी पदापर्यंत जायचं आहे, मला एनडीएच्या परीक्षेतून अधिकारी बनायचं आहे, तर हे वय सर्वात कमी आहे. युपीएससीच्या माध्यमातून आपण सुपर क्लास 1 दर्जाच्या परीक्षा देऊ शकतो आणि ह्या वयाचे विद्यार्थी 16.5 वर्षाच्या पुढील असतात. म्हणून मी नेहमीच सांगतो की 10वी नंतर विद्यार्थ्यांनी खरी स्पर्धा परीक्षेला जर सुरुवात केली तर नक्कीच तो लवकरात लवकर यशस्वी होतो आणि सरकारी नोकरी मिळवतो. दुसरा, जर आपण 12वी नंतर शिक्षणाला सुरुवात केली तर आपलं वय असतं 18 आणि 18 वर्षापासून संपूर्ण सरकारी नोकरीचे दारे त्या ठिकाणी मोकळे होतात. आपण बघतो की सरकारी नोकरी मिळवण्याचे काही प्रकार आहेत. आपल्याला डिफेन्स साईडला जायचंय का, आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम द्यायच्या म्हणजे केंद्रीय लेव्हलच्या एक्झाम द्यायच्या आहेत का किंवा राज्य शासनाच्या द्यायच्या, तर या तिन्ही प्रकारच्या एक्झाम देण्यासाठी 18 वर्षापासून सुरुवात होते. म्हणून ज्या विद्यार्थ्यांचं वय 18 वर्ष आहे ते संपूर्ण विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत येऊ शकतात, सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करू शकतात आणि सरकारी नोकरी मिळवूही शकतात. म्हणून विद्यार्थ्यांनी वयाची मर्यादा जर आपण बघितली 16 वर्षापासून ते 25-30 वर्षापर्यंतचे सर्व विद्यार्थी सरकारी नोकरीमध्ये सामील होऊ शकतात आणि ती नोकरी मिळवूही शकतात. नक्कीच सर. सर, सरकारी नोकरी मिळवण्यासाठी त्याच्या अभ्यासक्रमाचं नेमकं स्वरूप कसं असतं आणि अभ्यास नेमका कशा पद्धतीने करावा? ज्यावेळेस आपण अभ्यासक्रमाचा विचार करतो तर विद्यार्थी नेहमीच 10वी किंवा 12वी झाल्यानंतर त्याचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालेलं असतं. 10वी नंतर जे शिक्षण झालेलं आहे त्यानुसार तो सरकारी नोकरीची तयारी करत असतो. स्पर्धा परीक्षेमध्ये एकच आहे की तुम्हाला कोणकोणते घटक महत्वाचे आहेत. तर आपल्यासाठी विज्ञान असेल, विज्ञानामध्ये केमिस्ट्री, बायो या घटकांचा समावेश होतो, फिजिक्स असेल, यावरती काही प्रश्न असतात, मॅथ सारखे घटक आहेत, म्हणजे सर्वात महत्वाचा जर घटक असेल तर तो गणित आहे. यामध्ये चांगल्या पद्धतीचे गुण विद्यार्थ्यांना घेता येतात आणि स्पर्धा परीक्षेमध्ये संपूर्ण बाकी जे सिलेबस आहे म्हणजे जनरल सब्जेक्ट आपण त्याला म्हणतो, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र या घटकावरती त्या ठिकाणी अभ्यासक्रम करावा लागतो. आपण जेव्हा महाराष्ट्र शासनाच्या नोकऱ्यांचा विचार करतो तेव्हा मराठी व्याकरण
हा एक घटक त्या ठिकाणी महत्त्वाचा मानला जातो. आता भरपूर अशा जागा निघतात की राज्य शासनाच्या तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, लिपिक असेल, महाराष्ट्र पोलीस असेल, यामध्ये मराठी व्याकरण घटकाला महत्व आहे. जर आपण सेंट्रल गव्हर्नमेंटचा विचार केला की मला केंद्रीय नोकरीमध्ये त्या ठिकाणी जायचं आहे, तर तिथे मराठी व्याकरण नसतं, पण या बाकीच्या घटकांना तिथे तितकंच त्या ठिकाणी महत्व आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत येताना अभ्यासक्रम समजून घेणं गरजेचं आहे. मी तर म्हणेल अभ्यासक्रमापेक्षा आपल्याला कशा पद्धतीने स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत त्यावरती जर एकमत झालं तर नंतर हळूहळू आपल्याला अभ्यासक्रम समजतो, त्याच्या परीक्षेचा पॅटर्न काय आहे, परीक्षा किती मार्काची असेल. आता प्रत्येक घटकाची परीक्षा वेगवेगळ्या मार्काची असेल. काही सरकारी नोकरीला 100 मार्काचा पेपर द्यावा लागतो, काही नोकऱ्यांना 200 मार्काचा पेपर द्यावा लागतो, काही परीक्षांना त्याच्यापेक्षा जास्त असेल. त्या ठिकाणी मुलाखती असतील, त्यानंतर मैदानी चाचणी असेल किंवा मेडिकल असेल, या वेगवेगळ्या प्रक्रियेतून विद्यार्थ्याला जावंच लागतं. मग या संपूर्ण प्रक्रिया, योग्य प्रशिक्षण, योग्य निर्णय आणि योग्य वेळेवरती घेतलेली डिसिजन तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवते. म्हणून विद्यार्थ्या मित्रांना आपल्या माध्यमातून मी एक सांगू इच्छेन की स्पर्धा परीक्षा खूपच सोपी असते, फक्त गरज आहे ती मनावर घेण्याची. जर करता येत नसेल तर त्यात हळूहळू प्रगती करून सुद्धा आपण सरकारी नोकरी मिळू शकतो. पण स्पर्धा परीक्षेचं एक गणित आहे, जो टिकतो तो निकाल घेतो किंवा नोकरीपर्यंत पोहोचतो, जो टिकत नाही त्यांना नोकरी लागत नाही. म्हणून स्पर्धा परीक्षेत टिकणं हे अति गरजेचं आहे आणि जो टिकतो तो विद्यार्थी नोकरीला लागतो. बरोबर सर. आणि आता 2023 मध्ये सरकारी नोकरीच्या नेमक्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत? खरं तर 2023 आपल्याला सांगत आणि आनंद होतोय की 2023 सरकारी नोकरीचं वर्ष मी मानतोय. आतापर्यंत 18,000 पोलिसची भरती झालेली आहे आणि परत त्या ठिकाणी सन्माननीय गृहमंत्री साहेबांनी डिक्लेअर केलंय की परत 11,000 पदांची भरती होईल. आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांनी सांगितलं की 75,000 पदांची त्या ठिकाणी भरती प्रक्रिया होणार आहे. म्हणजे अजूनही भरती प्रक्रिया त्या ठिकाणी चालूच आहे, नवीन नवीन भरती प्रक्रियेच्या जाहिराती येणार आहेत. आता आपण सरळ सेवेचा जर विचार केला तलाठी या पदासाठी त्या ठिकाणी लवकरच जाहिरात पडेल. आरोग्य विभागाची खूप मोठी भरती प्रक्रिया थांबलेली आहे, रखडलेली आहे, ती त्या ठिकाणी मार्गी लागेल. त्यानंतर आपण वन रक्षक म्हणजे ज्याला सैन्य विभागातच जायचं होतं, त्याचे स्वप्न पोलीस मध्ये पूर्ण राहिले, ते विद्यार्थी आता वनरक्षकच्या माध्यमातून जाऊ शकतात. दारूबंदी पोलीस, सहकार पणन असेल, खादी ग्राम उद्योग असतील, वेगवेगळे डिपार्टमेंट असतील ज्यामध्ये सरकारी नोकरीच्या संधी चालून आलेल्या आहे. त्यानंतर आपण केंद्रांचा विचार करूया. केंद्रामध्ये पण स्टाफ सिलेक्शनच्या माध्यमातून 1 ते 1.5 लाख जागा त्या ठिकाणी खाली आहेत, त्यामध्ये जाण्यासाठी विद्यार्थ्यांना या डिसेंबर पर्यंत संधी मिळेल. म्हणजे 5 ते 6 महिने चांगली तयारी करायची आणि एक चांगली सरकारी नोकरी मिळायची अशातलं वर्ष आपल्याला मानावं लागेल. आणि या जागा निघतच असतात, प्रत्येक डिपार्टमेंटच्या जागा त्या ठिकाणी रिक्त होतात आणि त्यानंतर निघणारी रिटायरमेंट असेल, नवीन जागांची त्या ठिकाणी भर असेल, या माध्यमातून वेगवेगळ्या जागा निघतात. मी तर म्हणेन विद्यार्थ्याला काय पाहिजे, तर विद्यार्थ्याला आपण त्या जागेवरती लागणार की नाही हे ठरवणं गरजेचं आहे. स्वतः जर तयारी केली तर त्या ठिकाणी आपण तिथे जाऊ. पण विद्यार्थी मित्र आज फक्त जागा बघतात, निघेल की नाही निघेल, आणि तयारी शून्य असते. मला त्या विद्यार्थ्यांना सांगायचंय आपली तयारी परफेक्ट करा, आपण तिथे लागणार आहोत त्यासाठीचे प्रयत्न करा आणि चांगल्या पद्धतीचा जर आपण अभ्यासक्रम त्या ठिकाणी पूर्ण केला तर नक्कीच आपल्याला या भरती प्रक्रियेमध्ये यश मिळेल. 2023-2024 हे वर्ष सरकारी नोकरीचं वर्ष आहे, कारण कोरोनाच्या काळामध्ये 2 वर्षाचा जो गॅप पडलेला होता तो आता कुठे भरून निघतोय आणि या माध्यमातून तुम्हाला तिथे जाता येतं. मी अनुभवलेला आहे 2020 जो कोरोनाचा काळ होता त्यामध्ये राहिलेले पोलीस भरतीचे मुलं आज 300 मुलं आमचे पोलीस भरतीमध्ये त्या ठिकाणी दाखल झालेत. ज्यांनी त्या ठिकाणी संयम ठेवला, त्या ठिकाणी हिंमत ठेवली, जागा नाही आहेत पण मी तयारी करेन, त्यांनीच आज ते पद मिळवलं. जे विद्यार्थी तिथं संयम ठेवू शकत नाही ते तिथं पोचत नाही. म्हणून आपल्या माध्यमातून एकच सांगेन, वॅकन्सीची किंवा जागेची वाट बघण्यापेक्षा तयारी गरजेची आहे आणि जो तयारी करतो तो सरकारी नोकरी मिळवतो. नक्कीच सर. आणि सरकारी नोकरीमध्ये मुलींना नेमक्या कोणत्या क्षेत्रात जास्तीच्या संधी उपलब्ध आहेत? ज्यावेळेस आपण मुलींचा विचार करतो तेव्हा मुली आज कुठेही कमी राहिलेल्या नाही आहेत. मुलींनी प्रत्येक क्षेत्रामध्ये घवघवीत यश मिळवलेलं आहे. नुकताच 12वीचा निकाल लागला,
त्यामध्ये आपण बघितलं प्रत्येक जिल्ह्यात मुलींची टक्केवारी वाढलेली आपल्याला बघायला मिळते. ज्या पद्धतीने शिक्षणामध्ये त्या ठिकाणी असं झालंय तशाच पद्धतीने सरकारी नोकरीमध्ये मुलींची संख्या वाढत चाललेली आहे. आत्ताच पोलीस भरतीची जाहिरात निघाली, यामध्ये लागणाऱ्या मुली 40 ते 50% होत्या. त्याच पद्धतीने प्रत्येक डिपार्टमेंटला जेव्हा जाहिरात निघते कुठल्याही जाहिरातीमध्ये 40 ते 50% मुलींची संख्या असते आणि मुलींना तिथे पोहोचता येतं. आता 10वीनंतर एनडीए मध्ये जाणाऱ्या मुलींची संख्या वाढत चाललेली आहे. 2 वर्षात त्या ठिकाणी मुलीला सरकारी ऑफिसर बनून जाण्याची संधी मिळू शकते, कारण आतापर्यंत मुलींना तिकडे जाता येत नव्हतं. आता सैन्यातही मुली मागे राहिलेल्या नाहीये आणि मला तरी वाटतं पालकांनी याची त्या ठिकाणी जाणीव करून घेतली पाहिजे की आपल्याला मुलगा असो की मुलगी आपण त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावरती उभे करू शकतो, पण त्यासाठी ठाम निर्णयांची गरज असते आणि स्पर्धा परीक्षेत एकदा झालेला निर्णय नक्कीच विद्यार्थ्यांना तिथपर्यंत पोहोचतो. आणि मला सांगताना आनंद होतोय की मुलगा किंवा मुलगी स्पर्धा परीक्षेत अशी कोणतीच जाहिरात नसेल तिथं मुलींना जागा नसतात, म्हणून प्रत्येक जाहिरातीमध्ये मुलींची संख्या वाढत आहे. आता आम्ही क्लास चालवत असताना आमच्या लक्षात येतं की मुली येतात 6-6 महिने 8-8 महिन्यामध्ये एक एक जॉब त्या ठिकाणी फायनल करतात, स्वतःची नोकरी त्या ठिकाणी मिळवतात आणि याचा आनंद आम्हाला नेहमीच झालेला बघायला मिळतो. कारण असं आहे की मुलांपेक्षा आता मुलीही त्या ठिकाणी सरकारी नोकरीत पुढे जात आहेत आणि दोघांचाही विचार जर केला मुलगा असो की मुलगी सरकारी नोकरीमध्ये भेदभाव नसतो, दोघांनीही त्या ठिकाणी भाग घेतला चांगल्या पद्धतीने अभ्यास केला तर नक्कीच त्यांना यश मिळतं. नक्कीच सर. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं कुठलीही डिग्री असू दे किंवा जॉब असू दे ते स्वतःच्या एफर्ट्सवर जास्त डिपेंड करतं की किती लवकर तुम्हाला मिळेल, पण तरीसुद्धा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी कमीत कमी किती कालावधी लागतो? आता कमीत कमी कालावधी म्हणण्यापेक्षा मला जरी वाटेल मुलांची करण्याची क्षमता काय, 6 महिन्यात सुद्धा नोकरी मिळवलेले विद्यार्थी आम्हाला बघायला मिळतात, 8 महिन्यात मिळवलेले आहेत, 1 वर्षात मिळवलेले आहे, काही विद्यार्थ्यांना 2-3 वर्ष लागतात. मिनिमम आपण असं पकडूया की 6 महिने ते 2-2.5 वर्ष 3 वर्ष देण्याची ज्यांची क्षमता असते त्यांनी स्पर्धा परीक्षेत यायला हरकत नाही. जसं इंजिनियर डॉक्टरचे कोर्स करायला आपल्याला 5-5, 7-7 वर्ष जातात तरी आपल्या हातामध्ये चांगली फायनल नोकरी नसते किंवा हक्काची नोकरी मिळत नाही. आता इंजिनिअरिंग कोर्सचा किंवा आपण डॉक्टर साईडचा विचार जर केला, इंजिनिअरिंगचा विचार केला, 7 वर्ष देऊनही एक्सपिरियन्स नसते. या पोलीस भरतीमध्ये कितीतरी इंजिनियर झालेले विद्यार्थी पळाले, आपल्याच माध्यमातून ते दाखवण्यात आलं होतं की त्यांना पोलीस भरतीमध्ये सहभाग घेतला. त्याच पद्धतीने आता प्रत्येक नोकरीचं झालेलं आहे, प्रत्येक जण सरकारी नोकरीकडे वळताना दिसतोय. त्यामध्ये जाणारा विद्यार्थी नक्कीच आपल्या यशापर्यंत जाऊ शकतो आणि तिथं पोहोचण्यासाठी त्याला कुठल्याच मार्गाची गरज नसते, त्याला लागते फक्त मेहनत आणि मेहनतीच्या जोरावरती तो नोकरी मिळू शकतो, तिथे पोहोचू शकतो. आणि मला तरी वाटतं कमीत कमी वेळ 6 महिने, जास्तीत जास्त 2.5-3 वर्ष ज्या विद्यार्थ्यांना द्यायची आहे किंवा ज्या पालकांची ती मानसिकता आहे की माझ्या विद्यार्थ्याला 2 वर्षात नोकरी मिळाली पाहिजे, 3 वर्षामध्ये नोकरी लागली पाहिजे, जे 10वीचे विद्यार्थी असतात आपल्याला दोघांचा विचार करावा लागेल. 10वीचा विद्यार्थी 16 वर्षाचा असतो, तो वयाच्या 19व्या वर्षापर्यंत सरकारी नोकरीला पोहोचू शकतो, म्हणजे 3 वर्ष कमीत कमी त्याला तयारी करावी लागते, त्यात तो 2.5 वर्षात लागेल 2 वर्षात लागेल. पण जो 12वीचा विद्यार्थी असतो त्याचं वय 18 वर्ष कम्प्लीट असतं, पूर्ण असतं, 18 वर्षानंतर लगेच नोकरीची सुरुवात होतो, कदाचित तो 6 महिन्यात 3 महिन्यात नोकरी मिळवतो, पण तरीला त्याला 2 ते 2.5 वर्ष कालावधी लागतो. आणि स्पर्धा परीक्षा ही फक्त वेळ देणाऱ्याची असते, आपल्याला तेवढा कमीत कमी वेळ द्यावा लागतो जो बाकीच्या कोर्सेसच्या बाबतीमध्ये किंवा बाकीच्या डिग्र्याच्या तुलनेत खूप कमी आहे. कारण तुम्ही सर्वे करा, जर स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल किंवा स्वतःचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर कमी टायमिंग कशामध्ये लागेल, तर मी विश्वासाने सांगू इच्छेन की फक्त स्पर्धा परीक्षा आहे जिथं कमी टायमिंग मध्ये विद्यार्थी सेफ जॉब पर्यंत पोहोचतो आणि स्वतःचे स्वप्न पूर्ण करतो. नक्कीच सर. तर प्राध्यापक डॉक्टर सुरेश सोनावणे यांच्यासोबत आमची चर्चा अशीच चालू राहील, एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया.
ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. प्राध्यापक डॉक्टर सुरेश सोनावणे आपल्यासोबत जोडलेले आहेत आणि त्यांच्यासोबत आपण 10वी आणि 12वी नंतर सरकारी नोकरीच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत या विषयावर चर्चा करत होतो. तर पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. तर सर, 10वी आणि 12वीचे निकाल लागले तर विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये आता एकच प्रश्न आहे, तो म्हणजे 10वी आणि 12वी नंतर काय. तर याबद्दल आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? सर्वांच्या मनातील हा प्रश्न आहे की एखादा विद्यार्थी 12वी उत्तीर्ण होतो, 12वीचा निकाल लागलेला आहे, आता उत्तीर्ण झालाय, त्याचं करिअरचं काय, पुढे काय करायचं. तर विद्यार्थी मित्र आणि पालकांना मी एक सांगेन की आपल्या करिअर बद्दल आपल्याला स्वतःला निर्णय घ्यावा लागेल. मी कोणत्या क्षेत्रात गेल्यानंतर किती वेळामध्ये त्या ठिकाणी स्वतः स्टेबल होईल आणि स्वतःच हक्काचं स्थान बनवेल हे एकदा तुम्हाला ठरवावं लागेल. त्यानंतर मी जाणारे क्षेत्र कोणकोणते आहेत, आपल्याला वेगवेगळे मार्ग 12वी नंतर त्या ठिकाणी उपलब्ध होतात. त्यातला स्पर्धा परीक्षा हा एक भाग आहे आणि स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून कमी वेळामध्ये जर सरकारी नोकरीपर्यंत पोहोचता येत असेल तर मला वाटतं सर्वात चांगला मार्ग म्हणून मी याला बघेन. आणि असं नाहीये की स्पर्धा परीक्षेत आला म्हणजे एका नोकरीसाठी तयारी करतोय, रेल्वेसाठी तयारी करतोय, रेल्वेमध्ये नाही नोकरी लागली तर. तर वेगवेगळे मार्ग असतात, स्टाफ सिलेक्शनच्या माध्यमातून जाता येतं, आर्मीत जाता येतं, नेव्हीत, एअरफोर्स, आपण जिल्हा परिषद असेल किंवा सरकारी नोकरीचे वेगवेगळे मार्ग असतील. केंद्र आणि राज्य शासनाच्या संपूर्ण जागांची माहिती देते. जे विद्यार्थी एमपीएससी करतात किंवा यूपीएससी करतात ते जर एमपीएससी मध्ये सक्सेस झाले नाही तर ते खालच्या लेवलच्या परीक्षा देऊन नक्कीच सक्सेस झालेले मी बघितलेले आहेत. म्हणून आपल्याला वेगवेगळ्या मार्गाला जाता येतं. आता जे 10वीचे विद्यार्थी आहेत त्यांना पडणारा मोठा प्रश्न, कारण काही दिवसावरती 10वीचा निकाल आलेला आहे, 10वीचा निकाल लागला की विद्यार्थ्याने काय करायचं किंवा विद्यार्थिनीने काय करायचं. तर मला वाटतं 11वी 12वी सोबत तुम्ही स्पर्धा परीक्षा जर चालू ठेवली तर नक्कीच तुम्हाला चांगल्या पद्धतीचं यश मिळू शकतं. कारण जर आपण अगोदरच तयारी केलेली असेल तरच आपल्याला काही करता येतं. जे विद्यार्थी फक्त 12वी करतात किंवा 11वी 12वीचे कॉलेज करतात आणि त्यांना 100% जरी पडले तर त्या टक्केवारीला अर्थ नाही. कारण काही ऍक्टिव्हिटी आपल्याकडे असेल तरच आपण या जगामध्ये चांगल्या पद्धतीचा आपल्याला स्वतःला सिद्ध करू शकतो. म्हणून विद्यार्थ्यांनी 10वी झालेले विद्यार्थी किंवा 12वी झालेले विद्यार्थी शिक्षण बंद करायचं नाहीये, पण शिक्षणासोबत स्पर्धा परीक्षा चालू करून आपल्याला योग्य वेळात कमी वेळामध्ये त्या ठिकाणी चांगल्या मार्गापर्यंत पोहोचता येतं. म्हणून नेहमीच पालकांना आणि विद्यार्थ्यांना सांगतो की शिक्षणासोबत स्पर्धा परीक्षा करा, म्हणजे विद्यार्थी काही दिवसामध्ये तुम्हाला चांगल्या जॉबवरती दिसेल आणि ते स्वप्न त्याचं पूर्ण होईल. काही जणांच्या मनात प्रश्न असतो की हा दोन्ही अभ्यासक्रम झापेल का, खूप जड असतो का, तर मुळात नाही. स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम आपल्या 10वी 12वीच्या पेपरच्या लेवलचा असतो, त्यामुळे त्यात घाबरण्यासारखं काही नसतं. दोन्ही अभ्यासक्रम तुम्ही त्या ठिकाणी कव्हर करू शकतात. आणि असे बरेचसे विद्यार्थी मी बघतो की 12वीचे पेपर होण्या अगोदर नोकरीला लागलेले आहेत. काही विद्यार्थी ग्रॅज्युएशन त्यांचं पूर्ण नाही पण नोकरी मिळवलेली आहे. हे विद्यार्थी कोण? तर वेळेवरती तयारी करणारे आणि निकाल लागल्यानंतर घरी न बसता आपल्याला काहीतरी करायचंय, काहीतरी करून दाखवायचंय हे ठामपणे ठरवणारे विद्यार्थी त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेत येतात आणि यशस्वी होतात. नक्कीच सर, 10वी किंवा 12वी नापास विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याच्या काही संधी असतात का? खर तर हे प्रमाण नापास मुलांचं खूपच कमी असतं. मी तर त्यांना सांगितलं की काही घाबरायची गरज नाही, आपण नापास झालो म्हणजे आपली पूर्ण जीवन संपलं असं होत नाही. बिलकुल हा विचार मनामध्ये आणायचा नसतो आणि चांगल्या पद्धतीने तयारी केली तर लगेच तुम्ही त्या ठिकाणी सरकारी नोकरीपर्यंत पोहोचतात. कारण 12वीची जी मुलं नापास आहेत त्यांना लगेच फॉर्म चालू झालेले आहेत, आता फॉर्म भरता येतात, परीक्षा सप्टेंबर मध्ये होऊन जाईल. त्याच्या अगोदर तुमच्या आता त्या ठिकाणी पासिंगचं सर्टिफिकेट असेल, वर्ष वाया जात नाही. पण त्याबरोबर सरकारी नोकरी 10वीपासून चालू होतात, त्यामुळे नापासचा परिणाम तुमच्या नोकरीवरती होईल असा होत नाही. ज्या विद्यार्थ्यांना कमी टक्केवारी पडली, आज एक मानसिकता तयार झाली आहे कमी गुण मिळाले तर माझं काही खरं नाही. बरोबर, मला तरी वाटतं 60% घेणारे विद्यार्थी पण 90% विद्यार्थी मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मागे टाकून स्टेबल झालेले चांगल्या नोकरीपर्यंत पोहोचलेले. बरोबर, सरकारी नोकरीला मार्क हे तुमचे स्पर्धा परीक्षाचे किती पडतात यावरती डिपेंड करतं. तुम्हाला कोणती नोकरी मिळेल, कोणत्या लेवलची मिळेल, क्लास 1 क्लास 2 क्लास 3 क्लास 4 पर्यंत येताना या सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत. म्हणून 10वी 12वीच्या मार्कावरती आपण मुलाचं मूल्यमापन करू शकत नाही आणि ते करायला नाही पाहिजे.
विद्यार्थ्याचे गुण आणि कला यावरती त्याचा निकाल अवलंबून असतो आणि त्यातून तो यशस्वी होतो. नक्की सर. सर खरं तर टाइम आपला संपलेला आहे पण गरुड शेप अकॅडमीमध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल तर त्याची प्रवेश प्रक्रिया अगदी थोडक्यात सांगा. मी तर सांगेन पालकांना, गरुड शेप अकॅडमीला येताना एकच करा, ऍडमिशन साठी येऊ नका, फक्त एकदा बघायला या. तुम्ही व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला इथला शिक्षक इथे शिकवणं कसं आहे, इथल्या पद्धतीची शाळा कशी आहे, सैनिकी शाळा कशी चालते, म्हणजे लहानपणापासूनही आम्ही विद्यार्थी घडवतो ते कशा पद्धतीने घडवले जातात, 10वी 12वी नंतरचे विद्यार्थी कसे घडतात हे बघण्यासाठी आवर्जून तुम्ही आलं पाहिजे. म्हणजे मुलाचं भवितव्य घडताना पालकांची एक भूमिका असायला पाहिजे. मला शोध घ्यायचा आहे आणि शोधा आणखी आपल्याला काही काही चांगलं भेटतं, त्यातून नक्कीच शोधत तुम्ही इथपर्यंत जर आलात तर तुम्हाला ऍडमिशन हा पाठ आपण दूर ठेवूया आणि प्रत्यक्ष शिक्षकांना भेटलं तर नक्कीच भरपूर माहिती आपल्याला मिळेल. नक्की सर, तुम्ही या ठिकाणी कनेक्ट झाला, खूप चांगलं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. तर प्रेक्षकांनो, सध्या सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये गरुड झेपच्या 200+ विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं आहे. तुम्हाला सुद्धा उज्ज्वल करिअरसाठी तुम्हाला स्क्रीनवर जे नंबर दिसतात त्यावर तुम्ही संपर्क करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. सह्याद्रीची उंची म्हणजे सिंचन.